अष्टावक्र गीता अध्याय दुसरा आपण भाग आता 20वा पाहणार आहोत. तर लक्षात घ्या की पुढे असं अष्टावक्र राजाला समजून सांगतं की आत्म्याबद्दलच्या अज्ञानाने संसार भासतो, पण त्याचे ज्ञान झाले तर तो भासत नाही. जशी दोरी अज्ञानामुळे माहीत नसल्यामुळे सापासारखी भासते, पण तीच दोरी आहे म्हणजे सत दोरी आहे असं ज्ञान होताच जशी भीती भासत नाही तसं होतं. तर लक्षात घ्या की आत्मा हा हे तत्व माहिती नसल्यामुळे ते राजाला सांगते की हा संसार भासतो, म्हणजे हा संसार दिसतो साधारण भाषेमध्ये की हे सर्व आहे असं समजलं. पण ज्या वेळेला खरं आत्मज्ञान होतं त्यावेळेला संसारच दिसत नाही. तो हे उलट आहे, हां खरंच सांगतो हे संसारच दिसत नाही, हे आत्मतत्व आहे, सत्य आहे. सांगणार त्याच्यावरती उदाहरणं तुम्हाला देणार, कारण उदाहरणाशिवाय हे विषय कर निर्गुण निराकाराला उदाहरणाशिवाय समजतच नाही. सत्य सत्य आहे ना, त्याला उदाहरणात बांधता येत नाही. म्हणून अष्टावक्रने राजाला एक सांगितलं की अंधारामध्ये जशी रशी असते तर ती रशी आहे म्हणून आपल्याला झोप लागत नाही का? तर तो साप आला आणि चावला तर आपल्याला वाटतं तो साप आहे. पण ज्यावेळेला आपण टॉर्च मारतो किंवा पाहतो डोळ्याने किंवा सकाळ झाल्यानंतर पाहतो, अरे ती रशी होती आणि जशी एकाच वेळेला सापाची भीती नाहीशी होते बघा, कारण उजेड पडला ना. तसं आत्माचा प्रकाश जेव्हा पडतो आपल्या जीवनामध्ये त्यावेळेला साधक बोलतो, अरे संसार एकाच क्षणाला गायब कुठे झाला? तुम्हाला माहिती आहे संसार का गायब होतो? त्याचं रहस्य थोडंसं सांगतो, त्याच्या अगोदर एक उदाहरण देतो मग तुम्हाला समजेल. की तुम्ही पिक्चर पाहता ना, जशी ती रशी आहे म्हणजे तो साप समज, तसं पिक्चर पाहताना सर्व पिक्चर पडद्यावरती सर्व दृश्य दिसतं ना, हिरो हिरोईन. वस्तुस्थिती हिरो आहे का पडद्यावरती किंवा हिरोईन आहे का? किंवा जे सर्व बिल्डिंग दिसते सर्व जे पिक्चरवरती ते वस्तुस्थिती तिथे आहे का? तिकडे सर्व पूर्ण थिएटरमध्ये जेवढं जे दाखवलं जातं ते वस्तुस्थिती तिथे आहे का? नाही. हा एक भास आहे. जसं आपलं प्रतिबिंब आरशामध्ये पडतं हा भास आहे, तसं तिकडे प्रतिबिंब ते उपस्थित केलं, वस्तुस्थिती तिकडे काय नाही. तो हिरो गोळी मारतो म्हणून पडदा फाटत नाही मागे असलेला, लक्षात आलं ना? किंवा धबधब्यातून पाणी पडत असलं तर तो मागे असले ज्या पडद्यावर पिक्चर चालू आहे ते भिजत नाही, लक्षात आलं? तशाच पद्धतीमध्ये हे सर्व विश्व जे आहे हे चाललं आहे, त्याबद्दल काही वाद नाही, ते आहे तसंच आहे, खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे, चांगलं आहे. पण ज्या वेळेला साधक ज्या आत्मतत्वाला पाहतो त्यावेळेला त्याची बॉडी मायनस होते, हे एक आश्चर्य आहे, लक्षात ठेव. म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला एक अभ्यासासाठी देतो आणि याच्यावर अभ्यास करावाच साधकाने. तुम्ही आहात तिथेच डोळे बंद करा, आहात तिथेच डोळे बंद करा. आता जी माझी रेकॉर्डिंग ऐकते आहात तिथेच बंद करा डोळे, लक्षात आलं? डोळे बंद केल्यानंतर ही बॉडी आहे, तुमची शरीर आहे, लक्षात आलं? म्हणजे मी आहे ना, म्हणजे माझं अस्तित्व आहे, लक्षात आलं? ह्याची जोपर्यंत तुम्हाला जाणीव होते तोपर्यंत हे सर्व विश्व आहे ना, म्हणजे मी शरीर आहे याचा भाव जोपर्यंत तुमच्या अंतरंगात जागृत आहे तोपर्यंत हे विश्व तुम्हाला दिसणार, जसं आहे तसंच दिसणार. मग तुम्ही कसल्याही शब्दाच्या गोलांटेवड्या खा किंवा काय कसलेही साधना करा, जोपर्यंत तुम्हाला शरीराचं अस्तित्वाचं भान आहे तोपर्यंत हे सर्व विश्व तुम्हाला दिसणार. आणि ज्या दिवशी असं तुम्हाला दिसेल डोळे बंद केल्यानंतर हे शरीर तुमचं मायनस होईल, म्हणजे ह्या वातावरणाशी एकरूप होऊन जाईल, लक्षात आलं ना? जिथे काही शिल्लक राहणार नाही शरीर बोलण्यासाठी एक थेंब पण किंवा एक जाणीव पण तुमची अशी उरणार नाही. जाणीव बोलतं की मी शरीर आहे हा भावच निघून जाईल, त्यावेळेला तुम्ही देवरूप व्हाल. म्हणून संत सांगतात उपाधी माझी गुप्त चैतन्याचे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. हे जे संसार आहे ना हे गुप्त होतं त्या साधकासाठी, कारण तो ऑलरेडी गुप्त झालेला असतो, त्यामुळे हे संसार त्याला गुप्त दिसतं. हे
हा अभ्यासच आहे, हा अनुभव आहे. कारण इथे सत्य मांडण्यासाठी प्लॅटफॉर्म उभा केला आहे अष्टवक्रनी, इथे प्लॅटफॉर्म उभा केला. हे बाकी कुठेही मांडू शकत नाही, कुठेही मी तुम्हाला सांगू शकत नाही, पण हे विश्वाचं रहस्य आहे. म्हणून ते चालता बोलता मुक्त अवस्थेत असतात, त्यांना वेगळी मुक्तीची काही गरज नसते, ते मुक्तच असतात ऑलरेडी. म्हणून संत सांगतात मोक्षासाठी आम्ही जीवन जगत नाही, मोक्ष आमच्या मागे धावेल. हां, अरे काळ वेळ काय आमचं बिघडू शकेल, लक्षात आलं ना? त्याच्याही पलीकडे आहोत आम्ही. मी म्हणून रामकृष्ण परमहंसला ज्यावेळेस स्वामी विवेकानंद विचारलं की हे देवा की तुम्ही मरत आहात आणि आम्हाला त्याचं वाईट बोलतो, मी शरीर होतोच कुठे? हे शरीर एक निमित्त मात्र आहे, मी मरणारा नाही आहे बोलतो. मी तुमच्या रूपाने सर्वांमध्ये मीच भेटेन तुम्हाला. हे वाक्य महावाक्य आहेत, लक्षात ठेवा, साधी गोष्ट नाही. सर्वांनी ती जेव्हा त्या ते सत्य जाणलं त्यावेळेला ते खूप आनंदाने जगले. हे खूप रहस्य. हे कसं आहे माहिती आहे? जसं ऊसाच्यापासून साखर तयार होते, तर साखरेपासून बाऊली बनवली, साखरेपासून झाडं बनवली, साखरेपासून खेळणी बनवली, साखरेपासून कार बनवली, साखरेपासून सर्व हे जेवढे आता दिसत आहेत ना, ते हे सर्वांमध्ये साखरच आहे अशी समजा. हे सर्व विश्व दिसते, पृथ्वी पण साखरच आहे असं समजा. आणि त्याला कुठच्याही बाजूने जर चाखलं, जीव लावून पाहिलं, तर ती गोडच लागणार. तशा पद्धतीमध्ये हे सर्व विश्व आहे ना, म्हणजे ज्याच्यात समजतं ना, ही साखर आहे, हे साखरीचे आहेत, जर वितळली तरी साखरच आहे, खाली तरी साखरच आहे. तसं हे विश्व हे आत्मतत्वाने भरलेलं आहे ही दृष्टी मिळते साधकाला. काही झालं तरी हे सर्व अमरच आहेत, अजरच आहेत, अखंड आहेत, ते मरणार नाहीत. हे वरचं गळून पडेल, म्हणजे जसं बोलतात ना, साखरेचा पाक काही वेळेला गळून पडेल, पण मुळातच तो साखर आहे, तो कधीही कडवट होणारच नाही. तसं हे जीवन तुमचं आहे ना, हे अखंड आहे, ते कधी खंडन पावत नाही. माणूस मेलेला वाटला तरी तो मरत नाही, तो आत्मतत्वरूपाने पुन्हा असतो. पुन्हा जर तयार झाला तर तयार झालं, लक्षात आलं ना? पण वस्तुस्थिती म्हणून तर सर्व संतांनी सांगितलं, जिवंतपणे बघ ना. मेल्यानंतर मोक्ष पावती ते अतिमूर्ख. स्वतःला ज्या वेळेला तुम्ही स्वतः पाहाल त्यावेळेला तुमचं जीवन गोड मिळेल. म्हणून लक्षात आलं ना, खूप गोड आहे. त्या साखर तर काहीच नाही गोड, अमृतासारखं अजर अमर अखंड आहे, ते गोड आहे. पण पाहतो कोण? स्वतःला पाहत नाही, बाकी जगाला पाहतो. म्हणून संत सांगतात, ओरडून ओरडून सांगतात, पाहावे आपणासी आपण. या नाव ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पण बघतोय कोण? कोणाला वेळ आहे? घड्याळ नुसतं पळतोय पळतोय पळतोय. अरे बघ तरी, थांबायचं कुठे हे कधीतरी लक्षात आलं पाहिजे. असो, तर पुढे जसं त्या दोरीचा भास एका क्षणाला निघून जातो, तसं हे ज्ञान जेव्हा प्रगट होतं त्यावेळेला हे विश्व नव्हे, हे विश्वंभर आहे, हे जग नव्हे, हे जगदीश आहे. खूप इंटरेस्टिंग जीवन होऊन जातं, खूप आश्चर्यचकित जीवन होऊन जातं. सर्व बोलतं ना, काया पालटली, दृष्टी दिव्य झाली, लक्षात आलं ना? हे जन नव्हे जनार्दन दिसायला लागलं, काय आश्चर्य. हां, म्हणून जे जे भेटे भूत, म्हणजे हे भूतमात्र जी आहेत भूमीवर प्रगटलेली, सर्व प्रगट झालेलं भूतमात्र, जे जे भेटे भूत ते मानिजे जाणिजे भगवंत, हा भक्तियोग जाण माझा, ज्ञानेश्वर माऊली. खूप असो, पण एक लक्षात घ्या, संतांचं दिलं पाहिजे थोडंसं, कारण त्यांनीही सत्य मांडलं, पण ते थोडं 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 अष्टवक्रांनी रोकठोक दिलं, काही बघितलं नाही इकडे तिकडे. ज्याला घ्यायचं त्यांनी घ्या, नाही तर निघून जा. काही असतात ना रोकठोक व्यक्तिमत्व, बिनधास बोलतात. तशा पद्धतीने बिनधास बोललेलं हे वक्तृत्व आहे त्यांचं. पुढे असं सांगतात की प्रकाश माझं स्वरूप आहे, मी त्याहून वेगळा नाही. जेव्हा विश्वसंचार प्रकाशित होतो तेव्हा तो माझ्या प्रकाशाने प्रकाशित होतो. वाह, काय वाक्य. प्रकाश माझे स्वरूप आहे, बोलतो ना आत्मप्रकाश, स्वयंप्रकाशित, असे शब्द जे बोलतात ना, तेजोमय, हे शब्द जरी असले पण त्याच्या मुळापर्यंत जातो कोण? कोण बोलतो चंद्रासारखा प्रकाशमय शांत शीतल असतं. वस्तुस्थिती प्रकाश हा शब्द, तर इथे अष्टावक्रांसाठी प्रकाश माझे स्वरूप आहे. मी पहिलंच अष्टावक्राच्या अगोदर तुम्हाला पंचतत्वांचं एक गुपित रहस्य सांगितलं होतं की तुम्ही जर अशा पद्धतीने जर पाहाल
आप तेज वायू पृथ्वी आकाश ह्या अनुषंगाने जर तुम्ही अभ्यास करत असाल तर तुम्हाला ही अष्टवक्र गीता 90% कळेल. 90% 10% हा श्रवणाचा भाग असेल, पण त्या अनुषंगाने जर ऐकलीत तर लक्षात घ्या. पुढे सांगतात की प्रकाश माझे स्वरूप आहे. आता प्रकाश म्हणजे नेमकं काय, खूप आश्चर्य आहे तुम्हाला सांगतो. एक एक शब्द म्हणजे काय माहिती आहे की एवढं मोठं रहस्य सांगितलं, एवढं मोठं जे एक रहस्य ज्याच्यासाठी सायंटिस्ट पुरं आयुष्य घालवतो. बघा, ज्याच्यासाठी सायंटिस्ट पुरं आयुष्य घालवतो, म्हणजे जसं वीज बोलतो ना, वीज निर्मितीसाठी किंवा बल्बाचा शोध लावण्यासाठी एडिसननी काय काय केलं, 1001 प्रयोग त्यांनी केले, मग ते काय लगेच पटापट झाले नाही, हां साधी गोष्ट नव्हती. अशा खूप त्या सायंटिस्टला माझं सॅल्यूट आहे. पण हे सायंटिस्ट मोठे बाप आहेत त्या सर्व सायंटिस्टचं. म्हणजे करोडो सायंटिस्ट ज्यावेळी जन्माला येतील त्यावेळेला एखादा अष्टवक्र गीतातला असे निर्माण करणारा हा महान सायंटिस्ट, हा विश्वाचा सायंटिस्ट आहे, नो जगाचा. हे आपलं जे जग आहे ना, ज्याच्यात आपण मानवजात राहतो, तो नव्हे, पूर्ण विश्वाचं रहस्य इथे अष्टवक्रांनी सांगितलं आहे. ते म्हणजे प्रकाश हे माझं स्वरूप आहे, मी त्याहून वेगळा नाही. जेव्हा विश्व संचार बोलतो ना, किंवा विश्व संसार जेव्हा प्रगट होतो, प्रकाशित होतो, त्याच प्रकाशाने मीही प्रकाशित होतो. म्हणजे उदाहरणार्थ सांगतो, कुठचीही वस्तू बनू दे जगातली, नाही तर हा विषय समजणार नाही, कुठचीही जगातली वस्तू बनू देत, त्याला प्रकाशाचा टच असल्याशिवाय ती बनतच नाही. हा नियम लक्षात ठेवा. कुठचीही वस्तू इकडनं तिकडे जाण्यासाठी त्याला एनर्जी लागते, म्हणजे त्याला तेजतत्व लागतं. मूल जेव्हा आई वडिलांचं संभोग होतं त्यावेळेलाही त्या एनर्जीमधून ते मूल तयार होतं, हे लक्षात घ्या. साधारण भाषेमध्ये सांगतो, सायंटिस्ट लेवलच्या भाषेमध्ये वेगळं आहे, त्यांना अनुरेणू. सर्व जर पार्टिकल, जर भाषे पार्टिकल आपण बोलतात ना काही जण अभ्यासाने, म्हणजे ते अणुरेणू रसरेणू परमाणू जे काही, तर ते तुम्हाला स्वयं प्रकाशित दिसतील. लक्षात आलं, म्हणजे एखादी गोष्ट कुठूनही जेव्हा उदयाला येते, उदयाला म्हणजे बाहेरच्या अनुषंगांनी जेव्हा प्रगट होते त्यावेळी ती प्रकाशित असते. पुढे पुढे ती स्थूल होते, म्हणजे एखादं लोखंड ज्यावेळेला तयार होणार तर त्यावेळेला तो लोखंडाचा रस असतो, तो अग्नीसारखा असतो, तो पुढे पुढे जेव्हा थंड होतो त्यावेळेला तो लोखंड, तेव्हा आपल्याला प्रकाश दिसत नाही त्याच्यातून. लक्षात, पण वस्तुस्थिता लक्षात आलं ना, प्रत्येक वस्तूमध्ये प्रकाशमय ऊर्जा असते. लक्षात आलं, कशामध्ये ऊर्जा नाही असं होणार नाही. बर्फामध्ये पण, बर्फ किती थंड असतो ना, पण त्या बर्फामध्ये पण ऊर्जा असते. पाहायचं कसं, ही कला फक्त गुपित आहे. म्हणून बोलतो ब्रह्म उघडं आहे, ब्रह्मज्ञान उघडं नाही, ब्रह्म उघडंच आहे. ब्रह्मज्ञान शिकवणं, सांगणं, ऐकणं, समजणं, कळणं, अनुभव घेणं खूप कठीण आहे. पण ज्याला हे रहस्य समजलं तो राजा आहे, विश्वाचा राजा आहे. तर लक्षात घ्या की हा हे प्रकाश आहे ना, हा सूर्याचा प्रकाश हा एक प्रभाग झाला. लक्षात आलं ना, सूर्यामुळे खूप काही आहे त्याबद्दल वाद नाही, पण सूर्य जेव्हा नसतो, लक्षात घ्या, सूर्य जेव्हा डुबतो, अस्ताला पाहतो, असं वस्तुस्थितीत तो डुबत नाही, पण जाऊ दे, पृथ्वीच्या अपेक्षेत तो डुबतो. खूप तसं आत्मज्ञान आहे, राहू दे, तो विषय वेगळा पुन्हा होईल. महत्त्वाचं काय, अंधार झाला, आपल्याला काय वाटतं की अंधार झाला, खूप काळोख पडले, भले अमावस्या असू देत, आता तिकडे काय प्रकाश नसतो का, तिथेही प्रकाश असतो. हेच तर सत्य सांगायचं आहे तुम्हाला, अष्टवक्राला तेच सांगायचं आहे की मी प्रकाश रूपाने आहे. लक्षात आलं, कारण त्या अंधारामध्ये तुम्हाला दिसत नसतं, पण त्या प्राण्यांना दिसत असतं ना. प्राण्यांना अंधारातलं दिसतं, त्यांना दुर्बिणीची गरज नाही, किंवा ते मिलिटरीवाले आता नवीन दुर्बीण असते अंधारामध्ये पण शूट करतात, कारण त्या दुर्बिणीमध्ये ताकद असते की त्यांना रात्रीचं पण दिसतं, त्याला लेझर किरणं बोलतं. पण त्या प्राण्यांच्या आतमध्ये ऑलरेडी लेझर किरणं आहेत, लक्षात आलं ना, ऑलरेडी. मग ही निसर्गाची किमया आहे. त्यांना रात्री आपण जर फिरत असलो तर आपल्याला लगेच दिसतं, बरेच प्राण्यांना दिसतं, आपल्याला दिसत नाही, आपलेच डोळे कमकुवत आहेत माणसाचे. बाकी सर्व प्राण्यांना, मांजरा कुत्र्यांना सर्वांना दिसतं झालं रात्रीचं. हां, त्यांचे डोळे बघितलं तर बघा पाऱ्यासारखे चमकतात. लक्षात आलं ना, तर दुसरी भाषेमध्ये सांगायचं म्हटलं तर तिकडे म्हणजे त्या अंधारामध्ये पण प्रकाश आहे, त्याच वेळेला दिसतं ना त्यांना. आता तुम्ही डोळे बंद केल्यानंतर पण अंधार दिसतो ना तुम्हाला, आहे की नाही. आता गंमत सांगतो, तो अंधार पाहणारा पण प्रकाश आहे आतमध्ये, आहे ना. कुठचीही गोष्ट दिसत नाही अशीच दिसत नाही, त्याला पाहण्याचा प्रकाश लागतो. लक्षात आलं, प्रकाशशिवाय दिसूच शकत नाही.
तुम्ही सर्व विश्व बघता ना सकाळी सकाळी, का बघता? अरे प्रकाश आहे म्हणून, प्रकाशशिवाय नाही बघतायत. तसं डोळे बंद केल्यानंतर तुम्हाला अंधार दिसतो, म्हणून याचा अर्थ तुमच्या आतमध्ये आत्मप्रकाश आहे. तुम्ही चित्र बघता ना, स्वप्न बघता ना डोळे बंद करून, मग ते कोणते डोळे असतात ना, कुठचे तरी डोळे, मग तेही पाहणारे कुठचे तरी प्रकाश आहे ना. मग कसले असो, चिंता असो, चिंतन असो, काही वाईट असो, चांगलं असो, पण पाहणारे डोळे आहेत ना कुठचे तरी, म्हणून प्रकाश रूपाने मी आहे. लक्षात, कुठेही जा जगाच्या पाठीवर, कुठेही जा अंधारामध्ये जा, तिकडे पण छोटे छोटे किडे असतात, तेही पाहू शकतात. हे विश्व जे आहे ना, हे संपूर्ण प्रकाश ऊर्जेने आहेत. म्हणून सूर्यापासून सर्व हे ग्रह तारे निर्माण झाले, कारण का, त्याच्यामध्ये एनर्जी म्हणजे प्रकाश आहे. लक्षात आलं ना? आणि प्रकाश जिथे असतो ना, तिकडे अणुरेणू असतात. समजतं काय बोलतं ते? जिथे प्रकाश असतो ना, तिथे अणुरेणू असतात, स्वयंप्रकाश असतो. आता ब्लॅक होल शोधून काढला आहे, बरोबर आहे ना, सायंटिस्ट लोकांनी ब्लॅक होल, की तिकडे प्रकाश पण पोचत नाही. आम्हाला माहिती आहे ते काय प्रकार आहे, तो अभ्यास आहे एक. तर आपल्या शरीरामध्ये पण ब्लॅक होल आहे. जेव्हा साधक जेव्हा अभ्यास करता 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 जेव्हा जातो, आणि जेव्हा त्याला ब्लॅक होल लागतो आपल्या अंतरंगामध्ये, त्यावेळेला त्याला समजतं की मृत्यू आहे. लक्षात आलं ना? घाबरतात बरेच साधक, घाबरतात साधनेसाठी. का तर त्यांना नेहमी असं वाटतं की मला आकाशात फेकलं गेलं आहे, जमिनीत गाडलं गेलं आहे. खूप वेगवेगळे अनुभव येतात, ते अनुभव ह्याच्याचसाठी असतात की बाबा, हे जे शरीर आहे, हे मन आहे, विचार, हे बाहेरचं जग आहे तुझं. आंतरिक जगामध्ये जर तुला जायचं, त्या निर्गुण निराकारामध्ये जर जायचं असेल, जिथे काहीच नाही, अशा ज्या विश्वात तुला जायचं, तर हे सर्व तुला विलय करावं लागेल, म्हणजे त्याशी एकरूप करावं लागेल. सर्व बाहेरच्या बाहेर सोडून तुला आतमध्ये यावं लागेल, आणि शुद्ध यावं लागेल. कुठचाही एक विचार घेऊन येऊ शकत नाही तू आतमध्ये. हा एक अभ्यास आहे मोठा. लक्षात आलं? म्हणून संत तुकाराम महाराज तिथे बोलले, त्या अवस्थेत जा, माझे मरण पाहिल्या मे डोळा, झाला तो सोळा अनुपम. जेव्हा मी माझं स्वतःचं मरण पाहिलं, म्हणून याला बोलतात ही माया नदी ओलांडून जायचं आहे. साधी गोष्ट नाही आहे, याला वेगवेगळे शब्द वापरले गेलेत. समजलं? हे रहस्य आहे, ही ध्यानधारणा आहे, साधना आहे, हे वेगवेगळी नावं आहेत. पण तुम्हाला त्या सायंटिस्ट लेवलला सांगतो की ते ब्लॅक होलपर्यंत प्रकाश पण पोचत नाही. लक्षात आलं ना? प्रकाशही पोचत नाही. तशाच पद्धतीमध्ये त्या निर्गुण निराकारापर्यंत जाण्यासाठी जेव्हा तुम्ही जाता, तुमची दृष्टी, तुमचा अभ्यास काहीच चालत नाही तिकडे. लक्षात आलं ना? काहीच चालत नाही तिकडे कसले, कारण हे ज्ञान सर्व बाहेरचं आहे, आंतरिक ज्ञान वेगळंच आहे. आणि जेव्हा त्या ब्लॅक होलमधून जेव्हा आतमध्ये जातं, त्याच वेळेला तुम्हाला विश्वनिर्मिती समजते. तसा हा जो विश्वाचा जो ब्लॅक होल आहे, जो सायंटिस्ट लोकांनी शोधून काढला आहे, की तिथे सर्व ग्रह तारे एकाच वेळेला गिळून, पण त्याला कोण नाही. पण लक्षात ठेवा, त्याचा जरी विलय असला तरी त्याची निर्मिती पण दुसऱ्या बाजूनी होत असते, पण ती दुसरी बाजू सायंटिस्ट लोकांना समजत नाही. लक्षात आलं? असो, तर हा विषय खूप इंटरेस्टिंग आहे, आणि खूप ह्याच्यामधून शिकण्यासारखं आहे, आणि खूप अभ्यासा गोड आहे. माझं बोलता बोलताच का माहिती नाही, मी भारावून जातो आहे. माझी रेकॉर्डिंग पण जी मला 15 मिनटाची करायची, तीही वाहून वाहून पुढे चाललेली आहे. मी काय करू, ते सांगताच सांगताच मलाच आनंद खूप होतो. असो, एवढंच बोलून मी इथेच थांबतो. जय सद्गुरू.